आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज इजिप्तच्या ऑर्डर ऑफ द नाईल या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं मोदी यांना आजपर्यंत तेरा सर्वोच्च नागरी ते इजिप्तच्या दौऱ्यावर आहेत कैरोमधील राष्ट्रपती भवनात आज पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली यावेळी एक सामंजस्य करारही करण्यात आला त्याआधी मोदी यांनी इजिप्तचे त्यांचे समपदस्थ मुस्तफा मद बौली यांच्याशी विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा आणि धोरणात्मक भागीदारीवर चर्चा केली त्यानंतर दोन्ही नेते एका गोलमेज बैठकीत सहभागी झाले ज्या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा आहे त्यांनी नागपूरसह विदर्भाची गरज आणि क्षमता ओळखून संशोधनाची दिशा ठरवावी आयात कमी करणारं निर्यातीची क्षमता वाढवणारं आणि भविष्याचा वेध घेणारं संशोधन ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं नॅशनल रुरल डेव्हलपमेंट अँड रिसर्च सोसायटी नागपूरच्या उमरेड स्थित सूर्योदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इथं गडकरी यांच्या हस्ते टेक्नो पार्कचं उद्घाटन झालं यावेळी त्यांनी भावी अभियंत्यांशी संवाद साधला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना शहरीच्या लाभार्थ्यांना आज घरकुलांचं वितरण करण्यात आलं नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एद्वारे प्रधानमंत्री आवास योजना शहरी घटक क्रमांक तीन घटक क्रमांक चारच्या लाभार्थ्यांना केंद्र शासन आणि राज्य शासनाद्वारे सर्वांसाठी घरं या अभियानास आठ वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं गडकरी यांच्या हस्ते घरकुलाच्या चाबीचं वितरण करण्यात आलं याप्रसंगी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी उपस्थित होते विकसित भारतासाठी राज्याची अर्थव्यवस्था दोन हजार सत्तावीसपर्यंत एक ट्रिलियन डॉलर करण्याचं ध्येय आहे हे ध्येय गाठण्यासाठी जिल्हा विकास आराखडा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे जिल्हा विकास आराखड्यात सुसूत्रता यावी आणि सुयोग्य नियोजन व्हावं यासाठी नागपूरच्या भारतीय व्यवस्थापन संस्था आय आय एमचं सहकार्य घेतलं जाणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या अमळनेर इथं होऊ घातलेल्या सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार रवींद्र शोभणे यांची निवड झाली आहे संमेलन अध्यक्षपद निवडीसाठीची महामंडळाची बैठक आज पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात संपन्न झाली ज्येष्ठ कवी प्रवीण हे देखील या स्पर्धेत आघाडीवर होते दोन तीन आणि चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस या संमेलनाच्या तारखा यावेळी बैठकीत निश्चित करण्यात आल्या नैऋत्य मान्सून आज पूर्ण विदर्भात दाखल झाला आहे आजपासून ते सत्तावीस जूनपर्यंत विदर्भात मुसळधार पावसासह अतिवृष्टीची शक्यता आहे दरम्यान पुढील दोन तासात भंडारा गोंदिया वर्धा अमरावती नागपूर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ तसंच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार